नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव द्यावं अशी मागणी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी, ओबीसी जनता सुरुवातीपासून करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी डोंबिवली येथे सर्वपक्षीय कृती समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये 24 तारखेला होणाऱ्या आंदोलनासंदर्भात दिशा ठरवण्यात आली. डोंबिवली येथे झालेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, खासदार कपिल पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार राजू पाटील, आमदार किसन कथोरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संतोष केणे, सर्वपक्षीय कृती समितीचे सरचिटणीस दीपक म्हात्रे, खजिनदार जे डी तांडेल यांच्यासह समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.